जसं आपण खूप साऱ्या गोष्टींबद्दल बोलतोय एक्झॅक्टली बेडेकर हॉस्पिटलच्या एका दिवसाच्या कार्यशाळेत आपण शिकणार आहोत काय? आपण डाएटबद्दल शिकणार आहे, आपण लेबर पेनबद्दल शिकणार आहे, आपण गर्भसंस्कारबद्दल शिकणार आहे, आपण ब्रेस्ट फीडिंगबद्दल शिकणार आहे, आपण डिलिव्हरीबद्दल शिकणार आहे, आपण बेबी केअरबद्दल शिकणार आहे. पण या सगळ्यातला एक खूप महत्त्वाचा भाग तो म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस होणाऱ्या कळा हाताळायच्या कशा, डिलिव्हरी एक्झॅक्टली कशी होणार आहे आणि त्या कळा हाताळण्यासाठी मी काही माझी मेंटल प्रिपरेशन करू शकते का? येस, एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे डिलिव्हरीच्या बाबतीत, ती म्हणजे कळा या अशा कधीच नसतात की मला 22 तास झाले कळा येत आहेत, मला 10 तास झाले कळा येत आहेत. कळा या नेहमी तुम्हाला थांबवायसाठी जागा देतात. तर कळ आणि मग काही नाही, कळ आणि मग काही नाही, कळ आणि मग काही नाही. मग कळ महत्त्वाची का काही नाही महत्त्वाचं, दोन्हीही तेवढंच महत्त्वाचं. पण कळाच्या बाबतीत तुम्ही काही करू नाही शकत. तर तुम्ही कोणाला कधी कळ येताना बघितलं की दुखतं त्यांना, पण जी काही नाहीची फेज आहे म्हणजे नथिंगवाली जी फेज आहे त्याच्यात तुम्ही काय काय करायचं आहे, तशा आपण तुम्हाला ॲटलीस्ट 10 ते 12 टेक्निक शिकवतो जेणेकरून तुम्हाला पुढची कळ घेणं खूप जास्त सोपं जाईल. तर या नथिंग फेजमध्ये तुम्ही लोक जे जे काही करता ते ॲक्च्युली तुम्हाला प्रिपेअर करतं. जसं फॉर एक्झाम्पल गरम पाणी आहे, गरम पाण्याने तुम्हाला पुढची कळ देवा आता परत कळ येणार हे टेन्शन येण्याच्या ऐवजी येस आता मी तयार आहे, आता मी पुढची कळ घेऊ शकते. हा जो कॉन्फिडन्स एका बाईला वाटू शकतो मेंटल प्रिपरेशन जेव्हा असते की ओके मला कळा येणार आहे, मला अशा हँडल करायच्या आहेत आणि माझी डिलिव्हरी स्वतः सोपी करू शकते, आणि तुम्ही 100% करू शकता. डॉक्टर महेशची एक लाईन खूप सुंदर आहे जे मी नेहमी सांगते कपल्सना, दॅट जर तुमची डिलिव्हरी नॉर्मल होणार आहे जगातला कोणताही माणूस ती गोष्ट टाळू नाही शकत, आणि जर तुमची डिलिव्हरी नॉर्मल होणार नाही आहे तर जगातला कोणताही माणूस ती चुकीची नाही ठरवू शकत. म्हणजे जे होणार आहे ते होणार आहे, पण आपण आपल्या परीने त्या गोष्टीसाठी तयार पाहिजे. म्हणून आपण क्लासमध्ये या गोष्टीसाठी तयारी करून घेतो. थँक्यू.